काळ कर ना तिला बघ काढून बघ काढून बघ अविनाश मी गेले काही दिवस विचार करते मी सुद्धा एखादा जॉब करावा हे काय नाही म्हटलं तब्येत बरी आहे ना तुझी मी अगदी सिरियसली बोलते हो हे काय नवीन खूळ काढलेस हा मला वाटतं त्या दिवशी तुला अमृता म्हणाली होती ना मामा हाऊसवाईफ म्हणजे काय बहुतेक तेव्हाच तुझ्या डोक्यात हे सगळं नाही हो हाऊसवाईफ म्हणजे तितकंसं सोपं काम नाही ती किती मोठी जबाबदारी आहे याची कल्पना आहे मला बर मग काढ काढ अमृता 8 वर्षाची झाली माझ्याशिवाय ती आता एकटी राहू शकते शिवाय दिवसभर मी घरी एकटीच असते मला खूप कंटाळा येतो खरंच हो वाचून वाचून किती पुस्तकं वाचायची बघून बघून किती टीव्ही बघायचा आणि रेडिओ तरी किती ऐकायचा कम ऑन यार आतापर्यंत तुला असं कधीच नाही वाटलं मग आताच का तेव्हा अमृता लवकर घरी यायची तिचा डान्सचा क्लास म्युझिकचा क्लास वेळ कसा भुरकन निघून जायचा आता माझ्याकडे वेळ आहे जॉब करायला काय हरकत आहे हे बघ तू एक काम कर उद्यापासून माझ्या ऑफिसला ये मला लेटर रायटिंग आणि करस्पॉन्डन्स करता एका मुलीची गरज आहेच मला तुझी मदतच होईल नाही बाबा घरीच हाऊस वाईफ आहे तेवढं बस झालं तुमच्या ऑफिसमध्ये मला ऑफिस वाईफ नाही व्हायचंय आणि मला असं वाटलं पाहिजे की मी जॉब करते तुमच्या ऑफिसमध्ये काम केलं तर घरचंच एक्सटेन्शन वाटेल आय वॉन्ट माय स्पेस ऍट वर्क स्पेस ऍट वर्क अच्छा म्हणजे तुला असं वाटतं की तू जॉब करता बाहेर पडलीस की लोक तुझं अगदी मानाने स्वागत करतील म्हणतील अंजलीजी कुठे होतात तुम्ही आमची नोकरी इतकी वर्ष तुमचीच वाट पाहते बरं झालं तुम्ही आलात म्हणून नाहीतर आम्हीच येणार होतो तुमच्याकडे निमंत्रण घेऊन अहो पण प्रयत्न करायला काय हरकत आहे ठीक आहे प्रयत्न करून बघा आणि नाही जमलं तर या माझ्याकडेच माझ्याच ऑफिसमध्ये